फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. काही राजकारण्यांनी एकत्र येऊन प्लॅनिंग करून नियोजन करून शेतकऱ्यांचे कारखाने ती प्रॉपर्टी लुटली. केंद्र सरकारच्या गेल्याशिवाय गत्यंतर नाही. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने हे सहकारी साखर कारखाने काही राजकारण्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांची प्रॉपर्टी हे जे कारखाने विकले. जसं माझ्याकडं 49 साखर कारखान्यांची माहिती आहे. 49 साखर कारखाने काही राजकारण्यांनी एकत्र येऊन प्लॅनिंग करून नियोजन करून शेतकऱ्यांचे कारखाने ती प्रॉपर्टी लुटली. दाखवले की साखर कारखाने आजारी पडले आणि आजारी पडल्यामुळं ते विकले. आजारी पडले नाही, आजारी पाडले या राजकारण्यांनी. हे सगळे आजार साखर कारखाने आजारी पाडले पण सगळे कारखाने तशी चौकशी जर झाली तर 110 कारखान्याच्या पुढे जातील. फक्त यांनी चौकशी सुरुवात करायला पाहिजे. हे लोक करत नाहीत आणि यांना तर नको कारण हे सगळे गुंतलेले. एकूण किती कोटीचा घोटाळा असण्याची शक्यता याच्यामध्ये? हा अंदाजे 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. 25,000 कोटी रुपये एवढा घोटाळा आहे. आणि हे अलीकडच्या काळात बरेचसे कारखान्यांतून तर हे स्पष्ट व्हायला लागलं. जरंडे जरंडेश्वर जप्त झाला, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. ती प्रॉपर्टी आता सध्या 1400 कोटी रुपये अजून पुरी नाही झाली. केंद्र सरकारच्या गेल्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्र सरकारने सहकार खातं निर्माण केलेलं आहे म्हणून मी आज केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं की हे सगळे तुम्हाला माहिती पाठवतो, पुरावे आहेत या फायली, याची चौकशी करा आणि जर भारत सरकारने लक्ष घातलं नाही तर मी माझ्या रस्त्याने दुसरं आंदोलन करेल.